सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे सार्थक हा अरविंदजीकडे आलेला असतो. तो त्यांच्या अंगावर ते पांघरून बघून तो जोरात ओरडतो आणि बोलतो की यांच्या अंगावर कोणी टाकलं, बाबा तुम्ही उठा ना प्लीज, चला तिकडे पूजाला आई थांबली आहे, तुमचा वेट करते, उठा. तर इकडे रडतच सार्थक अरविंदजीला मिठी मारतो. तर इकडे तेवढ्यात आनंदी तिथे येते आणि ती त्याला सांभाळत असते. तर इकडे सार्थक हा तिला बोलतो की असं कसं झालं, आता हे आई आता आईला घरी जाऊन काय सांगायचं. तर इकडे घरी आकांक्षा ही सार्थकला फोन करत असते पण तो उचलत नसतो. तर इकडे सुधा सांगते की बघितलं ना हा मुलगा कसा येते, काही नीट सांगूनही गेला नाही, पण मला असं आतमधून खूप भीती वाटते, कारण मला असं वाटतं की काहीतरी होतं आहे नक्की. तर तेवढ्यात तिकडे तिला घाम येतो, तर ती घाम पुसायला जाती, तर तिची टिकली खाली पडते. तर वृंदा सांगते की तुझी टिकली खाली पडली, तर टिकली सापडत नसती, तर ती तिथे आकांक्षाला टिकली कुंकू आणायला लावते. तर इकडे तेवढ्यात सुधा ही कुंकू लावणार, तेवढ्यात तिथे सार्थक येतो आणि तिचा हात पकडतो. तर इकडे हात पकडलेला बघून सुधारा धक्का बसतो आणि ती बोलते की अरे असं काय करतोय. तर सार्थक सांगतो की नको लावू आई कुंकू. तर ते ऐकून इकडे सुधा सांगते काय डोकं ठिकाणावर आहे का, काय बोलतोय, अरे हे सौभाग्याचं कुंकू आहे आणि ना तू एकटा का आला आहे आनंदी आणि तुझे बाबा कुठे आहेत सार्थक, मी काय बोलते. तर सार्थक सांगतो की आई मला माफ कर, पण बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे, ते हॉस्पिटलमध्ये राहिलेत आणि ते आता नाही राहिलेत. ते ऐकून इकडे आता सार्थक हा जोराजोरात रडायला लागतो. तर इकडे सुधाला हा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती तिच्या तोंडात ठेवून देते आणि बोलते की तुला समजते आहे काय बोलतो आहे तू, आणि काही पण बोलतो आहे तू, खोटं बोलतो आहे ना, खरं सांग, एकदा सांग मला तू खोटं बोलतो आहे म्हणून. ते ऐकून इकडे लगेच ती मिठी मारेत जोराजोराने रडत असते. तर इकडे आकांक्षाला पण खूप मोठा धक्का बसून तीही खूप जोरात रडत असते. तर इकडे वृंदाला काही समजत नसतं की काही बोलावं काय नाही. तर इकडे अण्णांना हा कॉल येतो, तर ते लगेच उचलतात. तर इकडे आनंदी बोलते की अण्णा एक खूप मोठी वाईट बातमी सांगायची तुम्हाला. तर इकडे तिचा आवाज ऐकून अण्णा सांगतात की तू रडती आहे का आणि काय झालं आहे सांग. तर लगेच आनंदी सांगते की इकडे सार्थकचे बाबा. तर ते ऐकून इकडे अण्णा सांगतात की काय झालं त्यांना. तर आनंदी सांगतात की सार्थकचे बाबा गेलेत बाबा. तर ते ऐकून इकडे अण्णांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते जोरात काय म्हणून असं ओरडतात. तर इकडे मालती आणि लीना ही खूप घाबरलेली असते. तर इकडे ते ऐकून इकडे मालती सांगते काय झालं आहे सांगा ना. तर अण्णा सांगतात की खूप मोठी वाईट बातमी आहे, सार्थक सरांचे बाबा गेले. तर ते ऐकून इकडे मालतीला खूप मोठा धक्का बसतो. तर तीही ओरडतच काय बोलते. तर इकडे लगेच मालती सांगते की पण कसं झालं. तर लगेच अण्णा सांगतात की रस्त्यामध्ये होते ते, एका गाडीने त्यांना ॲक्सिडेंट करून घेतला त्यांचा. तर ते ऐकून इकडे मालतीला खूप धक्का बसतो. तर लीना ही घाबरलेली असते. तर लगेच मालती सांगते की आता आपल्याला निघायला हवं. तर ते तिथनं निघून जातात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आनंदीकडे हे पोलीस येतात आणि ते बोलतात की तुम्ही त्यांचे कोण लागता. तर आनंदी सांगते की मी सून आहे त्यांची. तर पोलीस सांगतात की तुम्ही बघितला का तो ॲक्सिडेंट कसा झाला ते. तर आनंदी सांगते की हो, ॲक्च्युली ते श्रीखंड आणायला गेले होते. तर इकडे आनंदी कसा तो ॲक्सिडेंट झाला तो सांगत असते. तर लगेच इकडे पोलीस विचारतात की मग तुम्ही त्या गाडीचा रंग काय होता. तर आनंदी सांगते की लाल रंग होता. तर पोलीस सांगतात की तुम्ही त्या गाडीचा नंबर प्लेट नाही तर नंबर बघितला असेल ना. तर लगेच आनंदी सांगते की हो, तर तो नंबर प्लेटचा तो नंबर सांग. तर पोलीस विचारतात की मग आता तुम्ही त्या गाडीमध्ये कोणत्या माणसाचा चेहरा बघितला का. तर आनंदी सांगते की नाही, मला तो चेहरा दिसलाच नाही. पण कोणताही तो माणूस असू ना, तुम्ही त्याला लवकरच्या लवकर शोधून त्याला एवढी शिक्षा द्या की त्याला ती त्याची जन्मभर लक्ष ठेवायला हवी. तर पोलीस सांगतात की आम्ही देऊ, तुम्ही चिंता नका करू, प्लीज डोंट वरी तुम्ही. तर इकडे पोलीस ते दुसरी कारवाई करायला तिथून निघून जातात. तर इकडे सुधाला हे सार्थक आणि आनंदी अरविंदजीकडे आणतात. तर इकडे अरविंदजीला बघून सुधा ही खूप घाबरलेली असते आणि रडत असते. तर इकडे ती जाते आणि बोलते की तुम्ही प्लीज उठा ना, आत्ताच कसं नीट चाललं होतं, तुम्हाला सगळं कळायला लागलं होतं. पण आणि तुम्ही परवाच बोलले होते ना की आकांक्षाचं लग्न करायचं आहे म्हणून, कारण तुम्हीच ती स्वतः ती जबाबदारी घेऊन मोकळे झालात, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आता. तर इकडे सुधा ही रडतच आनंदीला बोलते की ते मला वाटतंय ते विसरले, तू त्यांना उठव लवकर, काही करून बोल त्यांना. तर इकडे सुधाला ही खूप विचित्रपणे वागत असते आणि ओरडत असते. तर इकडे डॉक्टर येऊन त्यांना बोलते की यांना प्लीज तुम्ही बाहेर घेऊन जा. तर इकडे सुधाला ही सार्थक आणि आनंदी सांभाळत असते. तर इकडे त्यांना रडतच सुधाला बाहेर घेऊन जाते. तर इकडे अण्णांना एक कॉल येतो आणि ते बोलतात की तुम्ही लवकरच्या लवकर हॉस्पिटलमध्ये नका जाऊ, तुम्ही लवकरच्या लवकर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या. तर इकडे
मालती ही रिक्षा थांबवते आणि तो बोलतो की पोलीस स्टेशनला चला. तर ती ऐकून मालती सांगते की अहो आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर अण्णा सांगतात की अगं एक अर्जंट काम झालं आहे, घोळ झाला आहे, तू आधी पोलीस स्टेशनला चल. तर ते इकडे पोलीस स्टेशनला जातात. तर इकडे घरी आकांक्षा ही रडत असते. तर इकडे वृंदा आणि शलाकाला हे सांगत असतात तर की आता काका नाही राहिलेत ह्या जगात. तर ओरडू ओरडू इकडे नाटक करत वृंदा ही अजूक आकांक्षाला रडवायला लावते. तर इकडे वृंदा सांगते की आता त्यांची बॉडी हॉस्पिटलमध्ये नेले. तर इकडे आकांक्षा अजूक रडायला लागते. तर वृंदा ही सांगते की आता सगळे नातेवाईक आणि ऑफिसमध्ये पण कळवायला हवं. तर इकडे शलाका ही रडत मिठी मारते वृंदाला आणि आकुला सांभाळत असते. तर इकडे सार्थक हा सुदाला सांभाळत असतो. तर इकडे आनंदीला कॉल येतो की तुम्ही लवकर पोलीस स्टेशनमध्ये या. तर इकडे आनंदी सार्थकला एका बाजूला बोलवते आणि बोलते की ज्यांनी आपल्या बाबाला मारलं आणि त्यांचा ॲक्सिडेंट करून आणला त्या माणसाला पोलिसांनी पकडलं आहे आणि आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलंय. तर ते ऐकून इकडे रागाच्या भरातच सार्थक हा बोलतो की आता मी त्याला सोडणार नाही आणि तो रागातच तिथनं निघून जातो. तर इकडे आदेश हा आनंदीला सांगतो की आनंदी तू प्लीज याच्यासोबत राग, कारण हा रागाच्या भरात काहीही करू शकतो. आनंदीसुद्धा त्याच्या मागे जाते. तर इकडे सार्थक हा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि त्याच्या मागून आनंदीसुद्धा तिथे येत. तर इकडे अण्णांना आणि मालतीला बघून इकडे सार्थक सांगतो की तुम्ही इथं काय करताय. तर तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर येतात आणि ते बोलतात की तुम्ही कोण. तर सार्थक सांगतो की मी सार्थक आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांचा मुलगा. तर ते ऐकून इकडे पोलीस सांगतात की ज्यांनी ॲक्सिडेंट करून आणला आहे त्यांचे हे बाबा आहेत. तर इकडे सार्थकला समजत नसतं की ते काय बोलताय. तर सार्थक सांगतो की काय बोलताय तुम्ही. तर इन्स्पेक्टर सांगतात की म्हणजे ज्या माणसाने तुमच्या बाबांचा ॲक्सिडेंट केला आहे त्या माणसाचं नाव मनोज वर्तक आहे. तर ते ऐकून इकडे सार्थकला खूप मोठा धक्का बसतो. तर एक मागून आनंदीसुद्धा ते ऐकते. तर तिला देखील ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते की असं नाही करणार दादा, काही तुम्ही काही बोलू नका. तर पोलीस बोलतात की आम्ही जे कारवाई करूनच सांगितलं आहे तुम्हाला, काही खोटं नाही बोलते. तर आनंदी सांगते की पण त्यांच्याकडे तर स्कूटी आहे, गाडी नाही आहे त्याच्याकडे. तर इन्स्पेक्टर सांगतात की नाही, त्यांनी आजच गाडी घेतलेली होती आणि मग काही सेलिब्रेशनच्या नादात दारूबिरू पिऊन एका माणसाला उडून टाकलं. तर ते ऐकून इकडे सार्थकला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला राग आलेला असतो. तर इकडे पोलीस सांगतात की तुम्हाला नव्हतं माहिती का त्यांनी गाडी घेतली होती. तर अण्णा सांगतात की नाही इन्स्पेक्टर सर, यांना काहीच माहिती नाही, ते फक्त आम्हालाच माहीत होतं. तर इकडे सार्थक सांगतो की कुठंही तो. तर लगेच इकडे इन्स्पेक्टर ते मनोजला भेटायला सार्थकला पाठवून देतात. तर सार्थक हा मनोजकडे येतो. इकडे मनोज सांगतात की बरं झालं तुम्ही आलात, मी खरंच असं काही नाही केलं, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तर सार्थक सांगतो की ती तुमचीच गाडी होती ना. तर मनोज सांगतो की हो माझीच गाडी होती, मी आत्ताच घेतली होती, पण मी असं काही नाही केलेलं. तर सार्थक सांगतो की तुम्ही दारू पिल्या होतात का. तर मनोज सांगतो की नाही सार्थकराव, मी खरंच दारू नव्हतो पिलो, मी सगळ्यांना हेच सांगतो आहे पण कोणी माझं ऐकत नाही आहे, तुम्ही तरी विश्वास ठेवा. तर आनंदी सांगते की दादा तुझ्याकडे गाडी होती, मग तुला आठवायला हवं, सांग पुढे काय झालं. तर इकडे मनोज सांगतो की मी देवळात गेलो त्याच्या पुढचं मला काहीच आठवत नाही आहे. आनंदी तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी माझ्या मुलीची आणि बायकोची शपथ घेऊन सांगतो की मी असं काही केलेलंच नाही आणि मला काहीच आठवत नाही. जिथनं सार्थक हा निघून जातो तर इकडे तो इन्स्पेक्टरकडे आल्यानंतर सांगतो की यांना तर काहीच आठवत नाही आणि ते शपथही घेत आहे, मग मला तर वाटतं ते खरं बोलत आहे. तर पोलीस सांगतात की मग ते आम्ही केलं का. तुम्ही सार्थक सर, मी तुम्हाला खरं सांगतो आहे की हा खोटं बोलतो आहे 100%. कारण जेव्हा आम्ही याला पकडलो होतं तेव्हा त्याच्या कपड्यातनं वास येत होता दारूचा आणि तो 100% त्याला काही सुचतही नव्हतं की तो काय होता, तो डायरेक्ट बेशुद्ध होणार होता एवढा दारू पिलेला तो. तरी त्याला ते समजलं तरी पण तो मान्य करणार आहे का त्यांनी सगळं हे केलंय म्हणून. तर इकडे ते बोलून पोलीस सांगतात की याला फक्त 2 दिवस द्या आणि कसं मी याच्याकडून सत्य वदवून घेतो ते बघा आणि फक्त आता या तुम्ही. तर इकडं सार्थक हा निघून जातो. तर अरविंदजीचं सावडायचं असतं त्यावेळेस सुद्धा सांगते की आनंदी जर तुला इथे नांदायचं असेल तर तुला माहेर तुझं कायमचं विसरावं लागल. कारण ज्यांनी तुझ्या नवऱ्याला त्यांचा बाबा हक उचलून घेतलेला आहे त्यांना मी कधीच माफ नाही करणार, म्हणून आता तुझ्याकडे तुला बघ तुला माहेर हवंय की सासर. तर इकडे आनंदीला खूप मोठा धक्का बसतो, तिला समजत नसतं काय बोलावं ते. आता इकडे आदेश आणि सार्थक हे मालती आणि अण्णांना तिथून वाटर लावून जातात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.